प्रमुख, नगरसेवक, नंतर बेस्ट समितीचे अध्यक्ष, आमदार, अशी चढत्या क्रमाने तुम्ही पुढे सरकत गेलेले आहात, त्यामुळे लोकांशी तुमची नाळ जोडली गेलेली आहे हे निर्विवाद. ह्या परिस्थितीत तुम्हाला हेही माहिती आहे की तुम्ही स्वतः त्या निर्णय प्रक्रियेत होतात, अनेक वर्ष शिवसेना सत्तेत आहे, इतकं सर्व असताना आज प्रचाराची, खरंच इतक्या मोठ्या प्रचाराची किंवा एखाद्या टॅगलाईनची, डीडीनो असो किंवा काही असो, गरज वाटते का? खरंच लोकांची गरज आहे का? फक्त माझं काम हाच माझा रिझल्ट असं का नाही घडत? आता बघा, सगळ्याच बाबतीत सुधारणा झाली आहे, बरोबर आहे, माणसांच्या विचारामध्ये, माणसांच्या हालचालीमध्ये आणि संपूर्ण तांत्रिक बाजूमध्ये. आज सोशल मीडिया असेल, आज इतर माध्यमं असतील, बरोबर आहे, कुठेतरी त्याचाही स्वीकार केला पाहिजे ना. आज लोकांना चटकन आकर्षित करून घेणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, तर ते आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. म्हणजे आज आम्ही असंही करू शकतो, शिवसेना शाखांचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग आहे की आम्ही शाखेच्या बाहेर पूर्वी फक्त एक बोर्ड लिहून ठेवायचो, बाळासाहेबांच्या मार्मिकमधले एखादा लेख आला तर तो नुसता आम्ही लावून ठेवायचो आणि त्याच्यावरती मग प्रतिक्रिया देत जायचं. आजही ते आम्ही करू शकतो, आमचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग आहे की शाखेच्या बाहेर आम्ही एक नुसता एखादा शिवसेनेचा उमेदवार अमुक आहे त्याला निवडून द्या एवढंही करू शकतो. परंतु शेवटी आता येणारी नवीन जनरेशन, त्यांना कशामध्ये उत्सुकता आहे, त्याच्यातनं आम्हाला काय मिळू शकते, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थोड्याशा स्वीकारल्या पाहिजे. कामावरती आमचा निश्चितच त्या ठिकाणी हे आहे, विश्वास आहे, परंतु ह्या माध्यमातनं काम जर लोकांपुढे जात असेल तर आधुनिक तंत्रज्ञान म्हणून ते स्वीकारून आम्ही लोकांच्या पुढे नेतो आहे, तर मला वाटत नाही त्याच्यामध्ये विशेष काय आहे. नवीन टेक्निक म्हणून चाललोय आपण. तुमच्या अनेक वर्षांच्या राजकीय प्रवासाचे साक्षीदार आहेत सचिन धानजी, महापालिका प्रतिनिधी आमचे, शांतपणे चर्चा ऐकत आहेत, त्यांच्या मनात बरेच प्रश्न असतील, एखादा विचारून टाका. सचिन सारखं सिक्सर नको बाबा ते. बघा, हा प्रत्येकाला असं वाटते ना, प्रत्येकाचं हे आहे की माझा पक्ष वाढला पाहिजे, माझा पक्ष मोठा झाला पाहिजे, माझा पक्ष हा एक नंबरला राहिला पाहिजे, सातत्याने माझ्या पक्षाचा झेंडा फडकत राहिला पाहिजे, ही प्रत्येकाची मानसिकता आहे, ती माझीही मानसिकता आहे. शिवसेनेने सातत्याने नेहमीच फडकत, म्हणजे शिवसेनेचा भगवा सातत्याने मोठ्या डावलानेच फडकत राहिला पाहिजे, हे प्रत्येकाचं शिवसैनिकाचं जसं मत आहे तसं माझंही मत आहे, आणि मत व्यक्त करायला मला तर आनंद होईल, त्याच्यात दुमत असू शकत नाही. सुशांत सावंतला प्रश्न विचारायचा, एक बार से मन नाही भरता. आता सगळ्यात राहिला महत्त्वाचा प्रश्न की आता गिरणी कामगार आणि गिरणींचं अस्तित्व हे जवळजवळ संपलेलं आहे. घरांच्या माध्यमातनं जे काही गिरणी कामगार या ठिकाणी शिल्लक आहेत, बरोबर, त्यांना शब्द दिल्याप्रमाणे त्या त्या मुदतीत घर मिळालं पाहिजे. आज त्यांना निवृत्ती वेतन म्हणून किंवा निवृत्तीचं बेनिफिट म्हणून 3-3.5 लाख रुपये मिळालेले आहेत, आणि घराच्यासाठी 10 लाख रुपये, 11 लाख रुपये द्यावे लागतात त्यांना, हे चुकीचं आहे. म्हणजे मागच्या खेपेला याच्यात सुधारणा म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक मागच्या विधानसभेच्या अधिवेशनात एक घोषणा केली, त्यावेळेला चटकन त्याला विरोध करणारा सुनील शिंदे होता की ज्याला 3 लाख रुपये मिळतात त्याच्याकडून तुम्ही 9 लाखाची अपेक्षा करू नका, ठीक आहे, तुम्ही त्याला घराचं क्षेत्रफळ वाढवून देत आहे, परंतु त्यामध्ये अधिक ते पैसे कमी करा अथवा मोफत दिलात तर जास्त आनंद होईल. म्हणजे हे मी अधिकृतरित्या विधानसभेत बोललेलं आहे, त्याच्यामुळे ते मत आणि इथे मी मांडतो याच्यात फरक नाही असणार, तेच मत माझं आहे. जर आम्ही या ठिकाणी मोफत घराची संकल्पना वेगवेगळ्या ठिकाणी राबवतो, मग ह्या मुंबईमध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेल्या गिरणी कामगारांना मोफत घर का मिळू नये, हे माझी इच्छा त्यांना मिळाल तर मला जास्त आनंद होईल. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नात कुठेही कमी नाही, आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे आणि शासनाकडे या बाबतीत मागणी करतो आहे की तुम्ही द्यायलाच पाहिजे. देव करो शासनाला ही सद्बुद्धी लवकर येऊ आणि त्यांनी द्यावं, तुम्ही शासनाला मनापासून धन्यवाद देईन असं झालं. सचिन धानजी चार्ज झालेले आहेत, त्यांना मी आता संधी नाही दिली तर पुढच्या वेळी बीएमसीच्या बातम्या मला फारशा मिळणार नाहीत, संधी द्यावीच लागेल. हो, दुसरा नंबर आमदार
न बघा ह्या सगळ्या आता ही प्रक्रिया सुरू आहे बरोबर आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेचा निर्णय शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरती जी काही संबंधित माणसं आहेत त्यांनी ते घेणार आहेत म्हणजे ह्याच्यात अजून कुठे ही प्रक्रिया आमची संपलेली नाही किंवा पूर्ण झालेली नाही किंवा त्यांनी तिथे तसा निर्णय जाहीर केलेला नाही त्याच्यामुळे मला आता सांगता येणार नाही परंतु काही होऊ शकते छगन भुजबळ आमदार असताना नगरसेवक म्हणून निवडून आले आणि मुंबईचे महापौर झाले त्यात काही तसं काही वेगळं असू शकत नाही आणि त्याच्यामुळे एखादा चांगला कार्यकर्ता जर त्याला या माध्यमातून संधी मिळत असेल तर द्यायला हरकत नाही की ज्याच्यामुळे महानगरपालिकेचा फायदा होणार आहे मुंबई शहराच्या विकास कामामध्ये त्याचं योगदान येणार असेल त्या गोष्टी करायला हरकत नाही ना मला आता असं वैयक्तिक नाव घेऊन सांगता येणार नाही आणि असेल बघा इच्छा प्रत्येकाला असू शकते ती इच्छा पूर्ण करायची की नाही किंवा त्याच्या इच्छेसमान त्याला रिस्पॉन्स द्यायचा की नाही ते त्या प्रक्रियेवरती अवलंबून आहे त्या ठिकाणी बसलेली ती सगळी मंडळी ते सगळे हे निकष ठरवत असतात आणि त्या निकषामध्ये ते बसत असतील तर काय लोकही त्याचा स्वीकार करतात. तर एकूण समारोप करत असताना मुंबई लाईव्हचा उपक्रम आहे अभियान आहे उंगली उठाओ ऐकलं असेल तुम्ही बऱ्याच आता तुम्ही मला अगदी म्हणजे उंगली उठाओ काय म्हणतात एकदम असं आक्रमक आणि अतिशय आवडतं असं ते तुमचं टायटल आहे मी मला ज्या कोणी हे टायटल तुमचं केलंय त्याला मनापासून धन्यवाद देतो. सुनील शिंदे यांनी आपल्याशी गप्पा मारल्या मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत. जेव्हा नेता किंवा राजकीय कार्यकर्ता हा जनतेशी थेट जोडला गेलेला असतो तेव्हा त्याच्या प्रतिक्रियांमधला उत्स्फूर्तपणा तो लक्षात येतो. सुनील शिंदे यांच्या प्रतिक्रियेमधला उत्स्फूर्तपणा सुद्धा असा लक्षात आला. एकूण संपूर्ण संवादात सुनील शिंदे यांनी आपल्या मनातले विचार मांडण्याचा प्रयत्न केला, आमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याच्यात वाढत चाललेली प्रगल्भ होत चाललेली राजकीय मुत्सद्दीगिरी सुद्धा आम्हाला पाहायला मिळाली. पण ते राजकारणात जसजसा प्रवास पुढे होत जातो तसतशी ही मुत्सद्दीगिरी वाढणं महत्वाचं असतं. सुनील शिंदे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून अधिक चांगलं काम करावं आणि मुंबईचा विकास करावा ही आमची इच्छा आहे. डीड यू नो कधी काळी मुंबई ही एक सदन नगरी होती असं म्हणण्याची वेळ कुठल्याही लोकप्रतिनिधीमुळे आपल्यावर येऊ नये एवढीच माफक अपेक्षा आणि ही माफक अपेक्षा सर्वच लोकप्रतिनिधी पूर्ण करतील अशी या क्षणी आपण इच्छा किंवा आशा व्यक्त करू शकतो. नमस्कार, धन्यवाद.